त्या पद्धतीने आपण या चांदण्यांसोबत त्यांच्या सोबत पंक्तीला बसून जेऊ असं मुले या ठिकाणी म्हणत आहे. चांदोबाशी गोडी खूप खूप बोलू. त्यानंतर मुले काय करणार आहे की जो चांदोबा आहे तर त्या चांदोबाशी आपण गोडीनं लाडानं खूप गप्पा मारू. त्याचबरोबर घरातल्या गमती सांगत चालू आणि आपण घरामध्ये काय काय गमती करतो त्या आपण चांदोबाला सांगू असं या ठिकाणी मुलं करत आहे म्हणजे सांगत आहेत आपल्याला की ते चांदोबाच्या देशामध्ये गेल्यावर काय काय करणार आहे. तर बघा पळणाऱ्या चांदोबाच्या सोबत पळणार आहेत, चांदण्यांच्या पंक्तीला पोटभर जेवणार आहेत, त्याचबरोबर चांदोबाशी गोडीनं लाडानं खूप खूप गप्पा आपण मारू. त्याचप्रमाणे घरातल्या आपल्या ज्या गमती आहेत त्या देखील आपण चांदोबाला सांगू. त्यानंतर मुले अजून काय काय गमती जमती करणार आहेत बघा. चालून चालून दुखतील पाय म्हणजे इतकं सगळं केल्याच्या नंतर झाडावर चढल्याच्या नंतर त्यानंतर ढगांच्या मऊमऊ गादीवर डोळल्याच्या नंतर चांदोबाच्या मागे धावल्याच्या नंतर चांदण्यांशी लपाछपी खेळल्याच्या नंतर काय होतील मग तर चालून चालून दुखतील पाय. मुलांचे चालून चालून पाय दुखतील मग चांदोबा बोलेल मला दमलास काय. मग मुलांना चांदोबा काय विचारेल की तुम्ही दमलात का असा प्रश्न चांदोबा त्यांना विचारेल. बस माझ्या पाठीवर फिरायला जाऊ मग चांदोबा काय म्हणेल की तू आता दमलास तू काय कर माझ्या पाठीवर बस आपण काय करू आता फिरायला जाऊ आकाशामध्ये आकाश गंगा जरा जवळून पाहू आणि चल मी तुला माझ्या पाठीवर बसून फिरायला नेतो आणि जी आकाश गंगा आहे तर ती आपण जवळून बघू खूप जवळून आकाश गंगा आपण बघू. बघा आकाश गंगा म्हणजे काय तर आकाशातील सूर्य चंद्र तारे ग्रह ज्या ठिकाणी राहतात तर त्याचं मिळून सर्वांची मिळून काय बनलेली आहे आपली आकाश गंगा तयार झालेली आहे. तर आकाशातील मग हे जे आकाश गंगेतील सूर्य चंद्र तारे आहे ते आपण मी तुला जवळून दाखवतो तू माझ्या पाठीवर बस आपण फिरायला जाऊ असं या ठिकाणी चंद्र म्हणे. चांदोबाच्या पाठीवर पटकन बसू आकाशात फिरताना ताऱ्यांसारखं हसू आणि मग नंतर आपण पटकन चांदोबा म्हटल्याच्या नंतर पटकन त्याच्या पाठीवर बसू आणि पूर्ण आकाश फिरू आणि आकाश फिरताना खूप मजा येईल आणि मजा आल्याच्या नंतर आकाशातील जे तारे जसे हसतात चमकणारे म्हणजे या ठिकाणी तारे हसतात अशी कवीने कल्पना केलेली आहे. मग आपण देखील त्या ताऱ्यांसारखं हसू कारण आकाशात फिरताना त्या चांदोबाच्या देशात फिरताना खूप खूप मजा येणार आहे. त्यामुळं आपण सगळे मिळून हसू असं या ठिकाणी म्हणजे कवीने कल्पना करून सांगितलेली आहे की मुले त्या चांदोबाच्या देशामध्ये गेल्यावर कोण कोणती मजा करणार आहेत. बघा कवी एकनाथ आव्हाड यांची कविता आहे आणि या कवितेचे आज आपण स्पष्टीकरण अभ्यासलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. मला सांगा मूल आकाशात गेल्यावर कशावर चढणार आहे. अगदी बरोबर मूल आकाशात गेल्यावर झाडावर म्हणजे सॉरी चांदोबाच्या देशात गेल्यावर कशावर चढणार आहे तर मूल झाडावर चढणार आहे. त्यानंतर कशाच्या गादीवर मूल लोळणार आहे. अगदी बरोबर ढगांच्या मऊमऊ गादीवर मूल लोळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो असेच काही प्रश्न उत्तरं या कवितेवर आपल्याला दिलेली आहे. तर या कवितेचा जो स्वाध्याय आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. थँक्यू.